कुरुक्षेत्र धर्म युद्ध होत से संजय सांगे धृतराष्ट्र से आप्तेष्टा पाहुनि विषाद होये अर्जुन टाके धनुष्यासे आत्मा शाश्वत देह नश्वर जाणून घेतो अंतरी हर्ष शोक त्यजुनी निर्विकार हो ज्ञानी जनान समाचरी कर्मफलाशा सोडून पार्था करावे आपुले विहित कर्म कर्म अकर्म द्वैत नुरे मग निष्काम मने आचरावा धर्म चातुर्वर्ण्य जरी असति मानवा विभागणी असे गुणाप्रमाणे जन्माने न ठरे वर्ण कधीही ठरतो जो तो कर्माप्रमाणे संन्यस्त वृत्ती मनी धरी तू सोडून दे भवभय चिंता प्रेमद्वेषा त्यजून दे ध्यान करी तू लक्ष्मीकांता सोहम साधना करुनी अर्जुना सदा करी जो नाम जप योग साधने शुद्धि होये योगी श्रेष्ठ तो परम तप सृष्टि पालन करितो मीरे चराचरी व्यापुनी व्रतो माझे चिंतन जो करी निशिदिनी मोक्ष धाम तो पावतो भजन कीर्तनी काळ घालवी अंत समयी जो नाम स्मरे मद्रूपी एक रूप होई तो सुटतील जन्म मरण फेरे भक्तीची आवड भारी मजला फळे फुले नैवेद्य नको अंतरी ध्यावे गुणगान गावे कुविचारांची साथ नको मीच अग्नि मीच वारा मीच पाणी जगत पसारा मीच शिव मी असे ब्रह्म मी मीच मानवाचा सुतदारा दिव्य दृष्टी देतो तुला अर्जुना माझे विश्वरूप तू पाहि सहस्र वदने सहस्र पाहु पार्थ म्हणे मूळ रूप दावा लवलाही सगुण भक्ति की निर्गुण भक्ति गोंधळ पार्था मनी वसे सर्वाहुनि श्रेष्ठ असा भक्ति योग श्रमावीण मिळतो आपैसे दहा इंद्रिये आणिक मन हे एकादश इंद्रिये वर्णिती वेद प्रकृती पुरुष अनादि असते जाणतु तयांमधला भेद अनादि अंत मीच असे रे मीच असे त्रिगुणातीत माझ्यात जरी मन गुंत विसी तू खचितशी होसी षड्री पुरहित पंच प्राण मानवी शरीरी मीच असे रे वैश्वानर चयापचय घडवितो मी देह असे उलटा वृक्षाकार काम क्रोध लोभ मोह मत्सरे त्यजोनी टाकिया सुरी लक्षणे धैर्य क्षमा शांति शुचित्व मृदुता मने धरावी सुरलक्षणे नीर क्षीर विवेक बुद्धि श्रद्धा तपयज्ञ नामस्मरण पुण्य मिळविण्या मनुष्य जन्म करितु सर्व कृष्णार्पण पार्थ मणे हे केशवा मजला चिरंतन सत्य उलगडले तुझा बोधम हृदय साठवुनी युद्ध कराया मन सज्ज झाले जगद्वंद्य गीता प्रभु मुखातुनी प्रगटली आजच्या शुभ दिनी जगच्चालक श्रीकृष्णाचा वैभव नमितो कमलचरणी।